नमस्कार या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पहा पाठिंबाच्या व्हिडिओप्रमाणेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भूगोल या विषयाचे पेपर एक आणि पेपर दोनसाठी महत्त्वपूर्ण असे दीडशे प्रश्न पहा पांधरा आहोत तर पहा हे जे काय दीडशे प्रश्न आहे ते पूर्णत महाराष्ट्राच्या भूगोलावरती पा आधारित आहे तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत प्रश्न याच्यामध्ये पा असतील तर पहा पहिला प्रश्न आहे उत्तरेकडे धुळे जिल्ह्यात सातपुडा रांगेवर टिंबटिंब पठार तयार झाले आहे तर तोरणमाळ तर, तर या नावाचं पठार तयार झाला आहे पुढचा प्रश्न आहे पहा गडचिरोली जिल्ह्यात टिंबटिंब आहेत तर तोरणमाळ भामरागड अस्तंबा डोंगर खानापूर तर यापैकी भामरागड हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न पुढचा आहे बालाघाट डोंगरावर टिंबटिंब पठार आहे तर अहमदनगर हे पठार आहे टेबल लँड या नावाने टिंबटिंब पठार प्रसिद्ध आहे तर पहा टेबल लँड या नावाने पाच गणी हे पठार प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर प्र प्रश्न पुढचा आहे तापी पूर्णाखोरे हा टिंबटिंब आहे तर तापी पूर्णा खोरे हा खचदरीचा प्रदेश आहे टिंबटिंब खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा आहे तापी नदीचा आकार हा एखाद्या नरसाळ्यासारखा आहे प्रश्न पुढचा आहे प्राणहिता नदीचे खोरे टिंबटिंब पसरलेले आहे तर प्राणहिता नदीचे खोरे हे पूर्व महाराष्ट्र असे पसरलेले आहे पश्चिमे सह्याद्री पर्वत व पूर्वेश शंभू महादेव डोंगर रांगांनी टिंबटिंब खोरे निश्चित झालेले आहे तर कृष्णा नदीचे खोरे निश्चित झालेले आहे सासवड पठार औंद पठार व खानपूर पठार या उंचवट्यांच्या भागात टिंबटिंब आहे तर या उंचवट्यांच्या भागात शंभू महादेव डोंगराच्या रांगा आहेत कोकणाचा विस्तार उत्तरेस व टिंबटिंब नदीपासून दक्षिणेस टिंबटिंब नदीपर्यंत आहे तर कोकणाचा विस्तार हा उत्तरेस दमनगंगा या नदीपासून दक्षिणेस तेरेखोल या नदीपर्यंत आहे कोकणचे हवामान टिंबटिंब असते तर कोकणचे हवामान हे सम असे असते पठारावरील हवामान टिंबटिंब असते तर पठारावरचे हवामान हे विषम असे असते प्रश्न पुढचा आहे विदर्भाच्या पूर्व भागात नद्या टिंबटिंब दिशेने वाहतात तर विदर्भाच्या पूर्व भागामध्ये नद्या या उत्तर दक्षिण अशा वाहतात पूर्व पश्चिम दिशेने टिंबटिंबमध्ये नद्या वाहतात तर पूर्व पश्चिम या दिशेने खानदेशामध्ये या नद्या वाहत असतात प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात टिंबटिंब ही प्रमुख जलविभाजक आहेत �E तर सह्याद्री पर्वत तर हे प्रमुख जलविभाजक आहेत प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीला टिंबटिंब नदी स्पर्श करून जाते तर वायव्य सरहद्दीला नर्मदा ही नदी स्पर्श करून जाते महाराष्ट्रात टिंबटिंब नदीला सर्वात जास्त उपखोरे आहेत तर गोदावरी या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहेत गोदावरीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे टिंबटिंब क्षेत्र व्यापलेले आहे तर एकोणपन्नास टक्के क्षेत्र हे गोदावरी खोऱ्यांनी व्यापलेलं आहे गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यात टिंबटिंब टेकडीवर होतो तर गोदावरीचा उगम हा नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी या ठिकाणावरून या टेकडीवर होतो महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ टिंबटिंब नदीने व्यापलेले आहे तर गोदावरी नदीने गोदावरी नदीचे टिंबटिंब हे उपखोरे आहे तर यापैकी पेनगंगा हे उपखोरे आहे भीमा नदीचा उगम टिंबटिंब येथे आहे तर भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर या ठिकाणी आहे भीमा नदीला डाव्या किनाऱ्याने मुख्यतः टिंबटिंब नदी मिळते तर सिना नदी ही डाव्या किनाऱ्याने मिळते संपूर्णत टिंबटिंब जिल्ह्याचा समावेश कृष्णा नदीच्या खोऱ्यात होतो तर कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश या कृष्णा नदीच्या खोऱ्यात होतो निरा नदी टिंबटिंब जिल्ह्याची सरहद्द निर्माण करते तर निरा ही नदी पुणे आणि सातारा या जिल्ह्याची सरहद्द निर्माण करते कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने फक्त टिंबटिंब नदी मिळते तर एरळा एरळा या नावाची नदी मिळते कराड येथे टिंबटिंब नद्यांचा संगम होतो तर कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम कराड या ठिकाणी होतो कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी टिंबटिंब आहे कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी पंचगंगा ही नदी आहे प्रश्न पुढचा महाराष्ट्रात दोन वेळा प्रवेश करणारी एकमेव टिंबटिंब ही नदी आहे तर महाराष्ट्रात दोन वेळा प्रवेश करते ती नदी आहे पहा तापी नदी तापी नदीची मुख्य उपनदी टिंबटिंब आहे तर पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे टिंबटिंब नदी खोल गळईमधून वाहते तर खोल गळईमधून वाहणारी नदी आहे पहा नर्मदा नदी महाराष्ट्रात टिंबटिंब नदीची लांबी सर्वात कमी आहे तर पा सर्वात कमी लांबी असणारी नदी आहे नर्मदा नदी तर चंद्रभा प्रश्न पुढचा टिंबटिंबमधील नद्या अतिशय आखूड असतात तर कोकणामधील ज्या काही नद्या आहेत त्या सर्वात आखूड आहेत कोकणात टिंबटिंब नद्या जास्त लांबीच्या आहेत तर जास्त लांबीच्या नद्या आहेत पा वैतरणा आणि उल्हास या सर्वात जास्त लांबीच्या नद्या आहेत प्रश्न पुढचा आहे चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्ध टिंबटिंब तलाव आहे तर ताडोबा हा प्रसिद्ध तलाव चंद्रपूर जिल्ह्यात आहे खडकांच्या विघटनामुळे टिंबटिंब हा घटक मोठ्या प्रमाणात मृदेश मिळतो तर खडकांच्या विघटनामुळे सिलिका हा घटक मोठ्या प्रमाणात मातीला मिळतो जांभा मृदा प्रामुख्याने टिंबटिंब व टिंबटिंब जिल्ह्यात आढळते तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये जांभा मृदा प्रामुख्याने आढळते टिंबटिंब व टिंबटिंब खोऱ्यात तांबडी व पिवळसर मृदा आढळते तर वर्धा आणि वैनगंगा या खोऱ्यात तांबडी आणि पिवळसर मृदा आढळते महाराष्ट्र पठारावर टिंबटिंब या जनक खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे तर पा काळी मृदा ही बेसॉल्ट या जनक खडकापासून तयार झाली आहे महाराष्ट्रात मृदे मृदेची धूप मोठ्या प्रमाणात होते तर सह्याद्री पर्वतामध्ये मृदेची धूप सर्वाधिक होते प्रश्न पुढचा आहे आर्द्र पानझडीच्या अरण्यात टिंबटिंब ही प्रमुख वनस्पती आहे तर सागवान ही प्रमुख वनस्पती आहे विदर्भाच्या पूर्व भागात असलेल्या वनस्पतींचा प्रदेश टिंबटिंब या नावाने ओळखला जातो तर विदर्भाच्या पूर्व भागात असलेल्या वनस्पतींचा प्रदेश हा आलापल्ली अरण्य या नावाने ओळखला जातो महाराष्ट्रात टिंबटिंब जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी जास्त आहे तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी जास्त आहे महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात टिंबटिंब हे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे तर ताडोबा ताडोबा हे सर्वात रा मोठे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे मेळघाट अभयारण्य टिंबटिंबसाठी राखीव आहे तर व्याघ्र प्रकल्पासाठी मेळघाट अभयारण्य राखीव आहे भंडारा जिल्ह्यात टिंबटिंब हा वन्य पशुपक्ष्यांनी समृद्ध असा प्रदेश आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये नवेगाव हा वन्य पशुपक्ष्यांनी समृद्ध असा प्रदेश आहे महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी कागदाची मोठी गिरणी आहे तर बल्लारपूर या ठिकाणी प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात टिमटिंबमध्ये खाजन अरण्य आहे तर खड्ड्यांचा दलदलीचा प्रदेश या ठिकाणी खाजन अरण्य प्रदेश आहेत खाजन वनस्पतीपासून टिमटिंब उपलब्ध होते तर पा ज्या ठिकाणी खाजन वनस्पती आहेत त्या वनस्पतीपासून डिंक तयार होतो महाराष्ट्रात आलापल्ली अरण्य टिमटिंबमध्ये आढळतात तर आलापल्ली ही अरण्य चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये आढळतात प्रश्न पुढचा आहे टिंबरामध्ये सर्वात मौल्यवान लाकूड टिमुटिंब आहे तर पहा टिंबरामध्ये सागवान तर हे लाकूड सर्वात मौल्यवान आहे पक्षी अभयारण्यासाठी टिंबटिंब प्रसिद्ध आहे तर पक्षी अभयारण्यासाठी यापैकी कर्नाळा तर हे अभयारण्य प्रसिद्ध आहे पेंच राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर नागपूर नागपूर या जिल्ह्यामध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान आहे मालडोक अभयारण्य टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे तर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे एलदरी वनोद्यान टिमटिंब जिल्ह्यात आहे एलदरी वनोद्यान हे परभणी या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न पुढचा आहे अमरावती जिल्ह्यात टिमटिंब वनोद्यान आहे तर चिखलदरा तर हे वनोद्यान आहे जास्त क्षमतेच्या सॉ मिल्स टिंबटिंबला आहे तर मुंबईला या जास्त क्षमतेच्या सॉ मिल्स आहेत महाराष्ट्रात टिंबटिंब येथे आगपेट्या निर्मितीचे एक केंद्र आहे तर आगपेट्या निर्मितीचे केंद्र हे अंबरनाथ या ठिकाणी आहे प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात टिंबटिंब येथे कागदाची गिरणी आहे तर महाराष्ट्रामध्ये मा खोपोली या ठिकाणी कागदाची गिरणी आहे कातडी कमविण्यासाठी टिंबटिंब या झाडाच्या सालीचा उपयोग करतात तर कातडी कमवण्यासाठी हिरडा या झाडाच्या सालीचा वापर केला जातो कात निर्मितीचे केंद्र टिंबटिंब येथे आहे तर कात निर्मितीचे केंद्र हे डहाणू रोड या ठिकाणी आहे टिंबटिंब वृक्षापासून तयार होणाऱ्या गोंदास बरीच मागणी आहे तर कंडोल कंडोल या वृक्षापासून तयार होणाऱ्या गोंदास बरीच मागणी असते महाराष्ट्रात राज्यस्तरीय पशुरोग संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे तर पशुरोग संशोधन केंद्र हे महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी आहे राज्यातील प्रत नियंत्रण प्रयोगशाळा टिंबटिंब येथे आहे तर प्रत नियंत्रण प्रयोगशाळा ही मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रातील फेटेरिनरी बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट टिंबटिंब येथे आहे तर पाटरनरी बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट हे पुणे या ठिकाणी आहे नेट्स जाळ्यामधून टिंबटिंबसारख्या मोठ्या माशांची पकड केली जाते तर गिलनेट्स जाळ्यामधून सुरमई यासारख्या मोठ्या माशांची पकड होते पापलेटसारख्या माशांच्या पकडीसाठी टिंबटिंब जाळे वापरले जाते गिल तर गिल हे जाळे वापरले जाते गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी टिंबटिंब जिल्हा प्रसिद्ध आहे तर भंडारा जिल्हा हा मा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न पुढचा आहे टिंबटिंबमध्ये खाऱ्या पाण्यातील मासेमारी चालते तर कोकण या ठिकाणी खाऱ्या पाण्यातील मासेमारी चालते महाराष्ट्रात विहिरींची सर्वात जास्त संख्या टिंबटिंब प्रशासकीय विभागात आहे तर नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये विहिरींची स सर्वात जास्त संख्या आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरी टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर नाशिक विभागामधील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये विहिरींची संख्या सर्वात जास्त आहे प्रश्न पुढचा आहे पूर्व विदर्भात प्रामुख्याने टिंबटिंब आढळते तर पूर्व विदर्भात प्रामुख्याने तलाव जलसिंचन आढळते त्याच्यानंतर प्रश्न पुढचा महाराष्ट्रात ठिबक जलसिंचनाद्वारे सर्वात जास्त क्षेत्र टिंबटिंब जिल्ह्यात भिजविले जाते तर नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ठिबकद्वारे जलसिंचन केलं जातं महाराष्ट्रात तुषार स संचाची सर्वात जास्त संख्या टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रात तुषार संचाची सर्वात जास्त संख्या ही जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात टिंबटिंब प्रशासकीय विभागात तुषार संचाची संख्या सर्वात जास्त आहे तर औरंगाबाद या विभागामध्ये प्रश्न पुढचा आहे टिंबटिंब जिल्ह्यात भंडारदरा धरण आहे तर भंडारदरा धरण हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न पुढचा परभणी जिल्ह्यात टिंबटिंब धरण आहे तर एलदरी एलदरी हे धरण हे परभणी जिल्ह्यात आहे भंडारा जिल्ह्यात टिंबटिंब धरण आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये इटिया डोहो तर हे धरण आहे प्रश्न पुढचा सोलापूर जिल्ह्यात टिंबटिंब नदीवर उजनी धरण आहे तर उजनी धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा या नदीवर आहे प्रश्न पुढचा आहे गोदावरी नदीवर पैठणजवळ धरणाच्या जलाशयास टिंबटिंब म्हणतात तर नाथसागर असं म्हणतात महाराष्ट्रात कडधान्यामध्ये टिंबटिंब क्षेत्र जास्त आहे तर तुरीचं क्षेत्र हे जास्त आहे महाराष्ट्रात mm. रब्बी हंगामात टिंबटिंबचे क्षेत्र सर्वात जास्त आहे तर ज्वारीचे क्षेत्र सर्वात जास्त आहे प्रश्न पुढचा mm. महाराष्ट्रात खरीप हंगामात सर्वात जास्त तांदळा क्षेत्र टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर भंडारा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तांदळा क्षेत्र आहे सोलापूर जिल्ह्यात टिंबटिंबचे क्षेत्र जास्त आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये रब्बीचे क्षेत्र जास्त असते प्रश्न पुढचा आहे कोकणात टिंबटिंब येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे तर खोपोली या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त खरीप ज्वारीचे क्षेत्र टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर अकोला अकोला या जिल्ह्यामध्ये ज्वारीचे क्षेत्र आहे महाराष्ट्रात हरभऱ्याचे सर्वात जास्त क्षेत्र टिमुटिंब जिल्ह्यात आहे तर हरभऱ्याचे सर्वात जास्त क्षेत्र हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त अरण्य टिमुटिंब जिल्ह्यात आहेत तर सर्वात जास्त अरण्य ही गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त फक्त कृषी खालील क्षेत्र टिमुटिंब जिल्ह्यात आहे तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न पुढचा आहे उसाची अडसाली पीक टिंबटिंब महिन्यांनी तयार होते तर उसाचे अडसाली पीक हे अठरा महिन्यांनी तयार होते महाराष्ट्रात उसाखालील सर्वात जास्त क्षेत्र टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रामध्ये उसाखालील सर्वात जास्त क्षेत्र हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न पुढचं आहे महाराष्ट्रात कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र टिंबटिंब प्रशासकीय विभागात आहे तर कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र हे अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये आहे प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात भुईमुगाचे सर्वात जास्त क्षेत्र टिमटिंब जिल्ह्यात आहे तर धुळे या जिल्ह्यामध्ये आहे सोयाबीनच्या क्षेत्रात टिमटिंब हा प्रशासकीय विभाग आघाडीवर आहे तर नागपूर हा प्रशासकीय विभाग आघाडीवर आहे महाराष्ट्रात भुईमुगाचे सर्वात जास्त क्षेत्र टिमटिंब जिल्ह्यात आहे भुईमुगाचे सर्वात जास्त क्षेत्र धुळे या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे प्रमुख क्षेत्र टिमटिंबमध्ये आहे तर पूर्व विदर्भामध्ये आहे महाराष्ट्रात आंब्याचे सर्वात जास्त क्षेत्र टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर रत्नागिरी या जिल्ह्यात सर्वात जास्त आंब्याचे क्षेत्र आहे महाराष्ट्रात केळीचे सर्वात जास्त क्षेत्र जळगाव जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त क्षेत्र टिम्बटिंब जिल्ह्यात आहे तर काजूचे सर्वात जास्त क्षेत्र हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात डाळिंबाचे सर्वात जास्त क्षेत्र डाळिंबाचे सर्वात जास्त क्षेत्र टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात चिक्कूचे सर्वात जास्त क्षेत्र टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर चिकूचे सर्वात जास्त क्षेत्र ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात सीताफळ व अंजिराचे सर्वात जास्त क्षेत्र टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर सीताफळ आणि अंजिराचे सर्वात जास्त क्षेत्र पुणे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याचा व टिंबटिंब व टिंबटिंबाच्या क्षेत्रामध्ये पहिला क्रमांक लागतो तर सोलापूर जिल्ह्याचा बोरे आणि लिंबे तर या क्षेत्रामध्ये पहिला क्रमांक लागतो महाराष्ट्रात नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात सूर्यफुलाचे सर्वात जास्त क्षेत्र टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर सूर्यफुलाचे सर्वात जास्त क्षेत्र हे उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये येते प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात करडईचे सर्वात जास्त क्षेत्र टिमटिम जिल्ह्यात आहे तर करडईचे सर्वात जास्त क्षेत्र हे परभणी या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र टिमटिम जिल्ह्यात आहे तर पहा कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त तिळाचे लागवड तर पहा तिळाची लागवड ही टिमटिंब जिल्ह्यात होते तर जळगाव जळगाव या जिल्ह्यामध्ये तिळाची लागवड होते प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात द्राक्षाखाली सर्वात जास्त क्षेत्र टिंबटिंब प्रशासकीय विभागात आहे तर नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये द्राक्षाखाली सर्वात जास्त क्षेत्र आहे महाराष्ट्रात एकूण तेलबियाच्या क्षेत्रात टिंबटिंब प्रशासकीय विभाग आघाडी आघाडीवर आहेत तर तेलबियाच्या क्षेत्रामध्ये औरंगाबाद हा विभाग आघाडीवर आहे भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र टिंबटिंब येथे उभारण्यात आले तर पहिले ऊस संशोधन केंद्र मांजरी येथे उभारण्यात आले प्रश्न पुढचा आहे कोकण कृषी विद्यापीठाने बिनकोयाच्या आंब्यास टिंबटिंब हे नाव दिले आहे तर बिनकोयाच्या आंब्यास सिंधू तर सिंधू हे नाव दिलेलं आहे ज्याच्यामध्ये कोय नसते प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे टिमटिंब जिल्ह्यात आहेत तर चुनखडीचे सर्वात जास्त साठे हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहेत कायनाईट व सिलिमनाईटचे साठे प्रामुख्याने टिमटिंब जिल्ह्यात आहेत तर कायनाईट आणि सिलिमनाईटचे साठे हे भंडारा जिल्ह्यामध्ये आढळतात प्रश्न पुढचा आहे आक्रियन व गोंडवन प्रस्तर समूहाशी मातीचे महत्त्वाचे साठे टिंबटिंब जिल्ह्यात आहेत तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत hmm. प्रश्न पुढचा आहे सी जी व फॅनिडियम सारखे दुर्मिळ मूलद्रव्य टिंबटिंब जिल्ह्यात आहेत तर सी जी एम व फॅनेडियमसारखे दुर्मिळ मूलद्रव्य ही भंडारा या जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रात दगडी कोळसाचे सर्वात मोठे साठे टिंबटिंब येथे आहेत तर दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे हे बल्लारफोर या ठिकाणी आहेत प्रश्न पुढचा आहे उल्हास नदीच्या खाडीजवळ टिंबटिंब हे औष्मिक विद्युत केंद्र आहे तर चोला चोला छो हे औष्णिक विद्युत केंद्र या उल्हास नदीच्या खाडीजवळ आहे टाटा विद्युत मंडळाचे औष्मिक केंद्र टिंबटिंब या ठिकाणी आहे तर तुर्भे या ठिकाणी हे टाटा विद्युत मंडळाचे औष्णिक केंद्र आहे खानदेशातील एकमेव औष्णिक केंद्र भुसावळजवळ टिंबटिंब येथे आहे तर फेकरी फेकरी या ठिकाणी हे औष्णिक विद्युत केंद्र आहे प्रश्न पुढचा आहे मराठवाड्यात परळी औष्णिक केंद्र टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर परळी औष्णिक केंद्र हे बीड जिल्ह्यामध्ये आहे पश्चिम विदर्भात पारस औष्णिक केंद्र टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर पारस औष्णिक केंद्र हे अकोला या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक केंद्र नागपूरजवळ टिंबटिंब येथे आहे तर सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक केंद्र हे नागपूरजवळ कोराडी या ठिकाणी आहे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव एक लहरे औष्णिक केंद्र टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर एकमेव एक लहरे हे औष्णिक केंद्र नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे चंद्रपूर जिल्ह्यात टिंबटिंब व टिंबटिंब ही दोन औष्णिक विद्युत केंद्रं आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दुर्गापूर व बल्लारपूर ही दोन औष्णिक विद्युत केंद्र आहेत प्रश्न पुढचा आहे नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र टिंबटिंब येथे आहे तर नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र उरण येथे आहे महाराष्ट्रातील एकमेव अणुविद्युत केंद्र टिंबटिंब येथे आहे तर तारापूर या ठिकाणी एकमेव अणुविद्युत केंद्र आहे नागपूर जिल्ह्यात टिंबटिंब टीम हे जलविद्युत प्रकल्प महत्त्वाचा आहे तर नागपूर जिल्ह्यामधील पेन्स हा जलविद्युत प्रकल्प महत्त्वाचा आहे प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून टिंबटिंब प्रकल्प ओळखला जातो तर भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प हा कोयना प्रकल्प म्हणून ओळखला जातो प्रश्न पुढचा कोकणात विजयदुर्ग येथे टिंबटिंब केंद्र आहे तर विजयदुर्ग या ठिकाणी पवन ऊर्जा केंद्र आहे दक्षिण महाराष्ट्रातील टिंबटिंब हे कापड गिरण्याचे केंद्र यंत्रमागासाठी प्रसिद्ध आहे तर इचलकरंजी हे कापड गिरण्याचे केंद्र यंत्रमागासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न पुढचा आहे विदर्भातील टिंबटिंब हे महत्त्वाचे कापड गिरण्यांचे केंद्र आहे तर नागपूर प्रश्न पुढचा टिंबटिंबला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी टिंबटिंब इथे उभारली गेली तर पहिली सहकारी सूतगिरणी ही येवला या ठिकाणी उभारली गेली प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात साखर कारखान्यांचे केंद्रीकरण टिंबटिंबमध्ये झालेले आहे तर साखर कारखान्यांचे केंद्रीकरण हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेले आहे लक्षद्वीप हा भारतातील सर्वात जास्त टिंबटिंब उत्पादन करणारा प्रदेश आहे तर लक्षद्वीप हा भारतातील सर्वात जास्त नारळ उत्पादन करणारा प्रदेश आहे महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना टिमटिंब या गावी उभारला तर पहिला साक सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या ठिकाणी उभारला गेला महाराष्ट्रातील एकूण टिमटिंब साखर कारखाने आहेत एकशे नऊ साखर कारखाने आहेत महाराष्ट्रात टिंबटिंबमध्ये साखर कारखाने नाहीत तर कोकणामध्ये साखर कारखाने नाहीत प्रश्न पुढचा खान देशात भुईमुगापासून तेल काढण्यासाठी टिंबटिंब प्रसिद्ध आहे तर भुईमुगापासून तेल काढण्यासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे पाचोरा येथे टिंबटिंब निर्मितीचा कारखाना आहे तर पाचोरा या ठिकाणी वनस्पती तूप निर्मितीचा कारखाना आहे प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्रात तेल शुद्धीकरण कारखाने टिंबटिंबमध्ये आहेत तर तेल शुद्धीकरण कारखाने तुर्भे या ठिकाणी आहेत बल्लारपूर कागदगिरणी टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर बल्लारपूरची कागदगिरणी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे पुण्याजवळ टिंबटिंब येथे कागदगिरणी आहे तर पुण्याजवळ कागदगिरणी मुंडवा या ठिकाणी आहे थळवायशेत येथे टिंबटिंब कारखाना आहे तर थळ वायशेत या ठिकाणी खत कारखाना आहे प्रश्न पुढचा सातारला टिंबटिंब निर्मितीचा कारखाना आहे तर सातारमध्ये स्कूटर निर्मितीचा कारखाना आहे जीप निर्मितीचा कारखाना टिंबटिंबला आहे तर मुंबई या ठिकाणी जीप निर्मितीचा कारखाना आहे प्रश्न पुढचा अभियांत्रिकी उद्योगधंद्याचे केंद्रीकरण टिंबटिंब येथे झालेले आहे तर मुंबई या ठिकाणी झालेलं आहे तळेगाव धाभाडे येथे टिंबटिंब कारखाना आहे तर काच सामान काच सामान हा तळेगाव धाभाडे येथे कारखाना आहे काच सामानाचा कारखाना टिंबटिंब येथे आहे तर काच सामानाचा कारखाना यापैकी गोंदिया या ठिकाणी आहे संरक्षण साहित्य निर्माण करणारा वरणगाव टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर संरक्षण साहित्य निर्माण करणारा वरणगाव हा भुसावळ या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे आणि शेवटचा खडकीला टिंबटिंब हा कारखाना आहे तर खडकीला संरक्षण साहित्य निर्माण करणारा कारखाना आहे तर पहा अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील भूगोलावरती या व्हिडिओच्या माध्यमातून एकशे पन्नास प्रश्न पाहिले आहेत तर पहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत त्याच्यामुळ याच्यामधील एकही प्रश्न चुकायला नको तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर बा भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत तो धन्यवाद